एका तरुणानं आपल्या भावाच्या निधनानंतर आपल्या वहिनीला आणि आपल्या पुतण्याला मोठा आदर दिलाय. या तरुणाला त्याच्या विधवा वहिनीचं आणि पुतण्याचं दुःख पाहवत नव्हते, म्हणून त्याने एक पुरोगामी निर्णय घेत आपल्या विधवा वहिनीसोबत लग्नगाठ बांधली. या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होते. दरम्यान नवरा बायको ही संसाराची दोन चाके आहेत. यातील एखादे जरी चाक निघून पडले तर अख्खं जीवन जगणं कठीण होतं. त्या व्यक्तीवर पूर्णतः दुःखाचा डोंगर कोसळतो. काही वर्षापूर्वी मंगेश राऊत आणि राधिका यांचा विवाह झाला. त्यांचे वैवाहिक जीवन अगदी व्यवस्थित सुरू होते. त्यांना एक 5 वर्षाचा मुलगा आणि 3 वर्षाची मुलगी आहे. विराट आणि अनु अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान मंगेश हा शेतकरी असून त्याच्या अंगावर मोठं कर्ज झालं होतं. त्यातून त्यांनी 23 मार्च 2022 रोजी आत्महत्या केली. नवरा मंगेशच्या मृत्यूनंतर राधिका हिच्यासमोर मोठी संकट निर्माण झाली होती. पण आपली सून समाजात विधवा म्हणून वावरण्यापेक्षा तिने सौभाग्यमती म्हणून राहावे आणि तिने कपाळावर नेहमी कुंकू हसत राहावे असं विचार करत कुटुंबियांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यात तिला 2 मुलं आहेत. तिला जगण्याचा आधार मिळावा आणि मुलांचे जीवनही चांगलं सुखदायी व्हावे यासाठी दिरानेच म्हणजेच सुमित राऊत या तरुणाने विधवा बहिणीबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कुटुंबियांनी मृतक मंगेशचा लहान भाऊ सुमित याचं राधिकाबरोबर लग्न लावून दिले. 26 नोव्हेंबर रोजी नातेवाईकांच्या उपस्थितीत नोंदणीकृत आणि समाजरीतीप्रमाणे हा विवाह पार पडला. अशा प्रकारे विधवा बहिणी आणि दीर लग्नबंधनात अडकले.